ज्ञानांदा अभयारणातील वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पानवठे ठरवतात वरदान बुलढाण्यात वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटलेला पाहायला मिळत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत नजर जाईल तिकडे झाडांची गळलेली पानं पाहत आपण काही प्रयत्न करून पाणी मिळवू शकतो पण प्राण्यांचं काय त्यांना मर्यादा आहेत जंगलातील पाणी संपल्यानं गंभीर प्रश्न निर्माण होत असतो हे कृत्रिम पानवठे वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरणार आहेत मोठ्या मध्यम आणि छोट्या धरणात जेमतेम पाणीसाठा आहे टेकड्यावर चारा नाही अशा भकास वातावरणात पशुपक्ष्यांना पाण्यासाठी भटकावं लागतं धरणाची ही विदारक स्थिती भविष्यातील बिकट संकटाची चाहूल देत आहे बुलढाणा शहरापासून बारा किलोमीटर तर खामगावपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर अजंठा पर्वतरांगेत दोनशे पाच चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेलं आहे अस्वल रांडुकर तडस बिब भीव, बिबटे कोल्हे लांडगे रोही ससा मोर यांचा आदिवासी इथं आहे साग अंजन सालई खैर यांसह विविध दुर्मिळ वनस्पती देखील इथं आढळून येतात समृद्ध जैवविविधता हे इथं अभयारण्याचं वैशिष्ट्य आहे ज्ञानगंगा अभयारण्य ही अस्वलांसाठी प्रसिद्ध असून या अभयारण्यात जवळपास तीस ते पस्तीस अस्वल आणि पंचवीस ते तीस बिबट्या वास्तव्यास आहेत उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे वन्यजीव विभागाकडून वन्यप्राण्यांसाठी जवळपास शहाऐंशी प्रकारचे इको फ्रेंडली पानोठे कृत्रिम पानोठे तयार केले आहेत त्यातील काही दहा ते पंधरा पानोठ्यांवर सोलर पंप बसवण्यात आलेत हे पानोठे ऑटोमॅटिकली एकमेकांना कनेक्टिंग केले असल्याने अभयारण्यातील प्राणी गावांमध्ये जात नाहीयेत त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी होण्यास नक्कीच इथं मदत होत आहे ज्ञानगंगा अभयारण्य हे जो हे अस्वलासाठी अस्वलासाठी प्रसिद्ध आहे जवळपास तीस ते पस्तीस अस्वल पंचवीस ते तीस बिबट इथे वास्तव्य करतात इथे उन्हाळ्यात आता उन्हाळा सुरू झालेला आहे तरी आपण वन्यप्राण्यासाठी जवळपास शहाऐंशी प्रकारचे इको फ्रेंडली पानवटे तयार केले आहेत त्यामध्ये दुसरे कृत्रिम पानवटे असतील व इतर इको फ्रेंडली पानवटे असतील काही त्यात दहा ते पंधरा पानवट्यावर आम्ही सोलार पंप बसवलेले आहेत ते ऑटोमॅटिकली ते इंटरकनेक्टिंग एकमेकाला पानवटे केले असल्यामुळे जे आपल्या अभयाण्यातले जे प्राणी आहेत ते गावामध्ये जात नाहीत त्यामुळे आपला वन मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास आपल्याला मदत झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी